काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत भाऊ शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण अध्यक्ष होण्याची चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आहात तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहात का कारण महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि जो कोणी नवीन अध्यक्ष होईल तो महाविकास आघाडीत टिकवेल का किंवा महाविकास आघाडीमधला जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्याशी संदर्भात तो निगडीत असेल का या अनुषंगाने तुम्ही या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षांच्या संदर्भामध्ये लक्ष ठेवणार आम्ही वेट अँड वॉच करतो आहे त्याच्यावरचं कारण की अखेरी त्यांच्या पक्षातला अंतर्गत ते बाब आहे कोणाला अध्यक्ष करणं नाही करणं तो त्यांचा त्यांचा त्यांच्या पक्षातला विषय आहे त्यामुळे आमचे सहकारी आहेत त्यांच्यावरची सगळी ते चांगलं व्हावं असंच आम्हाला वाटतं आहे त्यामुळे राहिलं महाविकास आघाडीमध्ये कुठलाही परिणाम होणार नाही कारण की आखरी राष्ट्रवादीचं बेसिकच शौफुल आंबेडकर विचारधारेचा आहे त्यामुळे बी जे पीसोबत जाण्याचं कुठलं कारण होऊ शकत नाही असा आमचा विश्वास आहे त्यामुळे महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही पण महाविकास आघाडी पुढे नेणारा अध्यक्ष असावा राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीतल्या एका घटक पक्षाचाच पवार पवारसाहेबांनी से सांगितलं मी मार्गदर्शक राहणार आहे त्याच्यामुळे कंट्रोल मार्गदर्शकाच्या रूपाने त्यांचं राहणारच आहे त्याच्यामुळे अध्यक्ष त्यांच्या पक्षातला तो विषय त्यांचा अंतर्गत आहे त्याच्यामुळे पण पवारसाहेब त्याच्यात मार्गदर्शक म्हणून मी काम करेल असं जेव्हा शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते बाहेर जातील त्यांच्या राष्ट्रवादीमधला एक गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे आधी सामन्यामध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि म्हणून तुम्ही लक्ष ठेवून आहात का आणि तुम्हाला वाटतंय का जर असं झालं तर महाविकास आघाडीमध्ये गडबड होऊ शकते नाही गडबडीचं काय कारण नाही एक बघा की बेसिक बी जे पी राष्ट्रवादीचं जे आहे ते शाहू फुले आंबेडकर विचारधारेचं आहे ज्याप्रमाणे काँग्रेसचं आहे आता ते जातील असं आमचा विश्वास वाटत नाही सामन्यांनी काय लिहिलं कुठल्या कारणानं लिहिलं हे मला आता त्याच्यावरचं वक्तव्य करण्याचं कुठलं कारण नाही राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळेंशी चर्चा केली या फोनवर सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे आणि राज्याची जबाबदारी अजित पवारांकडे असेल असं बोललं जात आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे तुम्ही सुप्रिया सुळेंशी यासर्भात काही बोललात का की तुम्ही संपर्क केला का नाही माझं अजून बोलणं झालं नाही मी आत्ता सध्या हे अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्या दौऱ्यात होतो मी उद्या मुंबईला परवा मुंबईला जाईल त्यावेळेस मी यावरची त्यांच्याशी बोलणी करेल कारण की राहुलजींनी स्वतः राहुलजींची अपेक्षा हीच आहे की पवारसाहेबच हे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजेत हे स्वतः राहुलजींनी सुद्धा सुप्रियाजींना सांगितलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या पक्षातला अंतर्गत बाब आहे त्याच्यामध्ये फार काही आम्ही बोलावं असं नाही शरद पवार यांच्या पुस्तकात दररोज नवनवे खुलासे येत आहेत दररोज नवनवे गप्पस्फोट जो आहे तो होतो आहे अशाच एक गप्पस्फोट एक खुलासा त्यातनं पुढं आलेला आहे कारण तुम्ही शिवसेना तुमचा आरोप असतो की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे शरद पवारने असं म्हटलं की मु दिल्लीतल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये असा विचार नाही हे मी जबाबदारीने यामध्ये लिहितोय बघा पवारसाहेबांनी काय लिहिलं ते काय बोलतील आणि त्यांच्याबद्दलचं वक्तव्य करायचं नाही ते मोठे ज्येष्ठ नेते आहेत पण एक गोष्ट आहे की बोलकं उदाहरण आपल्याला अनेक पाहता येईल की स्टॉक एक्सचेंजचंही त्याचं मुख्य कार्यालय आता सुरतेमध्ये नेण्यात आलं बुलेट ट्रेनचा आग्र जो होता सुरत ते पूर्ण देशामध्ये बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवलं पण ते सुरत ते मुंबई हेच बुलेट ट्रेन दहा वर्षामध्ये करण्याचं आणि महाराष्ट्राचं ईडीचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हजारो कोटी रुपये त्या बुलेट ट्रेनसाठी देण्यात आले सत्तर टक्के पैसे आम्ही भरायचे आणि तीस टक्के प पैसे गुजरातने भरावे जे हा प्रकल्प जवळपास बुलेट ट्रेनचा तो सत्तर टक्के गुजरातमधून येतो तीस टक्के महाराष्ट्रात पण पण तरीसुद्धा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राने जास्त पैसे द्यायचे महाराष्ट्रातली प्राईम लोकेशनच्या जागा बुलेट ट्रेनसाठी दिल्या गेल्यात आदिवासीला उद्ध्वस्त करण्यात आलं आणि इथले सगळे उद्योग तिथं न्यायचे आणि मुंबईसहित महाराष्ट्राला पूर्ण कंगाल करायचा एक प्लॅन दिल्लीच्या बसलेल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे मोरारजी देसाईची जी दे इच्छा होती की मुंबईसहित गुजरात करायचं ती इच्छा पूर्ण झाली नाही तर मुंबईलाच बर्बाद करायचं आणि महाराष्ट्राला बर्बाद करायचा हा प्लॅन झालेला आहे आणि हे बोलको उदाहरण आहे मी स्टॉक एक्सचेंजचं उदाहरण तुम्हाला सांगितलं बुलेट ट्रेनच्या माध्यमातून काय राज्यातले उद्योग गुजरातमध्ये पाठवला ज्या नागपूरमध्ये इथलंही मोठं उद्योग गुजरातमध्ये पाठवला गेलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं बोलकं उदाहरण आहे त्यामुळे आमची भूमिका काही आरोपाची नाही हे वस्तुस्थितीची आम्ही मांडलेली आहे पण पुस्तकातवरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाविकास आघाडी म्हणून तुमच्या विचाराशी सहमती दर्शवायची पण मनात काहीतरी वेगळं असायचं किंवा आहे या पुस्तकातून ज्याने लिहून दिलं त्यातना दिसतं आहे आम्ही आज त्याच्यावरचं कुठलंही वक्तव्य करणार नाही असं सांगितलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पुस्तकात त्यांनी काय लिहावं त्यांनी काय बोलावं ते ज्येष्ठ नेते आहेत तो त्यांचा आधी वज्रमुळ सभा शेवटचा प्रश्न रद्द केल्यात अशी चर्चा आहे रद्द, रद्द केल्यात की पुढे होणार आहे या सगळ्या सभा पुढे होणार आहेत आपण महाराष्ट्रामध्ये सतत पाच महिन्यापासून जो काही अवकाळी पाऊस पडतो आहे गारा पडतात आहेत रोज संध्याकाळी याचा वातावरणाची निर्मिती होते एकवीकडे नद्यांना आता उन्हाळ्यात पूर आलेले आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये वज्रमुळ सभा घेतलं तर त्याच्यामध्ये वेळेवरच या पद्धतीच्या आसमानी संकट आलेत म्हणून या पद्धतीची एक भूमिका आम्ही करतो आहे पुढच्या काळात बसून हे जे आता वजद मुडसभा राहिलेल्या आहेत त्या आम्ही पुढच्या काळात त्याचा तारका आम्ही तय करू आणि महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय होईल नक्कीच राष्ट्रवादीच्या या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात काँग्रेस लक्ष ठेवून आहेत असं म्हणत आहेत नाना पटोले कॅमेरामॅन सौरभ भोलेचा संजय डाफ साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका